smell what the Rock is cooking. The Rock says. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज आपण एका हॉलिवूड शो बद्दल डिस्कस करणार आहोत, पण तो शो कुठला आहे आणि हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग थोडाही विलंब न करता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. Understand me, you gotta understand where I came from. Dwayne Johnson for the 2032 U.S. presidential race. Are the people ready? They are not ready, but they need to see it. Let me just take you back to when I was 10 years old living in Hawaii. Mandel, Dwayne Johnson, manjes the Rock. I don't think he now attabranta jagat koni aiklan asel asa ekai manus shodun sapadnar nahi. Mhanje 90s madhe aami sagi mule 90s madhe hoto aamhala changlas aathvatoy ki aami रेसलिंग WWF याच्यासाठी बघायला सुरुवात केली होती, कारण आम्हाला तेव्हा रॉकचे स्टार स्पोर्ट्स वर सगळे प्रोमोज दिसले होते आणि हा माणूस कोण आहे हा जरा जास्तच काहीतरी अट्रॅक्टिव्ह आहे आणि त्याची जी बोलण्याची पद्धत होती ती सगळ्यांनाच आवडायची, आणि म्हणूनच आमच्या स्कूलमेट्सनी तरी सगळ्यांनी रेसलिंग बघायची सुरुवात केली जस्ट बिकॉज तिकडे रॉक आम्हाला दिसत होता म्हणून. आणि रॉक बरोबरच त्या काळात स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन सुद्धा खूप फेमस होता, पण जस्ट बिकॉज जेव्हा स्टोन कोल्ड आणि रॉक समोर यायचे तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम स्टोन कोल्ड जिंकायचा, म्हणूनच मला तो अजिबात आवडायचा नाही. नाहीतर इंडिव्हिज्युअली मला स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन खूप आवडतो, पण जेव्हा जेव्हा त्याची आणि रॉकची मॅच व्हायची तेव्हा मात्र मला स्टोन कोल्डचा खूप राग यायचा, कारण बरेच वेळा स्टोन कोल्ड ती मॅच जिंकायचा. Born into a wrestling family. Of course, your dad was wrestling superstar. The Soul Man, Rocky Johnson. To me, he was a superhero. Hey, Romeo and Juliet, pay attention. We've got gladiators in the ring. बट रॉकचे स्वप्न रेसलिंगपेक्षा खूप वेगळे होते आणि त्याला खूप पुढे जायचं होतं, आणि त्यांनी शेवटी रेसलिंगचा एक प्लॅटफॉर्म वापरला आणि डायरेक्ट जम्प केलं हॉलिवूडसाठी, आणि हॉलिवूडमध्ये सुद्धा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. नाहीतर असे बरेचसे रेसलर्स आहेत ज्यांनी अधूनमधून का होईना प्रयत्न केले आहेत हॉलिवूडमध्ये स्वतःचं करिअर व्यवस्थित एस्टॅब्लिश करण्याचे, पण ते प्रत्येकाला जमलं नाहीये, जे फक्त आणि फक्त रॉकला जमलंय. आणि आत्ताच जो आता एक वर्ल्ड फेमस रॉक असा जो झाला आहे त्याचं बालपण आपल्याला दिसणार आहे या नवीन शो मध्ये, आणि या शो मध्ये आपल्याला साधारण 8-9 वर्षापासूनचा रॉक ते रेसलिंग पर्यंत येईपर्यंतचा रॉक आपल्याला या शो मध्ये दिसणार आहे. Learned a lot of lessons very early on in life. At the same time, I was just a regular little boy. I'll have your finest tequila. No. I'll have a vodka martini. No. You have a full mustache and you're bigger than a dad. You look like an undercover cop. I'm 15. Put you over with the guys. Oh, by telling him I was going to be on a Wheaties box? Surprise! Beep, 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 beep. Everybody keeps retreating. याशिवाय बरेचसे फेमस पर्सनॅलिटीज अर्थात रॉकचे बाबा स्वतः आपल्याला याच्यात दिसणार आहेत, म्हणजे त्यांची भूमिका करताना कोणीतरी दिसणार आहे. त्याचबरोबर आंद्रे द जायंट आणि आयन शेख सुद्धा आपल्याला दिसणार आहे, आणि अजून बरेचसे आय एम शुअर की रेसलर्स असतील जे आपण ते ती फ्रेम बघून नॉस्टॅल्जिक होऊ एवढं मात्र निश्चित, कारण आय थिंक ही अशी इंटरव्ह्यू आहे की रॉक इंटरव्ह्यू देतोय आणि साईड बाय साईड त्याचे जे फ्लॅशेस आहेत ते आपल्याला डॉक्युमेंटरी स्वरूपात दिसणार आहेत असं एकंदरीत या शोचा स्वरूप वाटतोय. Nothing is more important than family. You know, when you grow up around wrestlers, sometimes you learn lessons in very interesting ways. It's all fake anyways. What happened? I did not raise a special boy. I got big dreams for us. My big dream is you. I have had one hell of a life. There's still so much that I have to share with the world. Oh, and I've got some pretty cool stories about Andre the Giant. सो हा शो टेलिकास्ट होणार आहे NBC वर, म्हणजे आपल्याला इंडियन ऑडियन्सला कुठे बघायला मिळेल अजून काही कल्पना नाहीये त्याची, पण NBC वर हा टेलिकास्ट होणार आहे 16 फेब्रुवारीला. नेटवर तर हल्ली बरेचसे साधनं उपलब्ध असतात जेव्हा आपण अनऑफिशियली असे सगळे शोज बघू शकतो, बट जर मला कळलं की ऑफिशियली कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर हा शो आपल्याला बघायला मिळणार आहे तर मी ते तुम्हाला नक्कीच अपडेट करेन. आय होप तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल. जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून
बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. If you smell